अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका. देविदास पवार, आयुक्त अमरावती महापालिका. हनुमान जयंतीनिमित्त प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे 101 हनुमान मंदिरातील दर्शन करणार आहेत. शिवाय 11 हनुमान मंदिरामध्ये 40 पठण करणार आहेत. त्यापैकी पांढरी हनुमान मंदिर येथे दिनेश बुब व कार्यकर्त्यांनी हनुमान 40 पठण केलं आणि हनुमानाचा आशीर्वाद घेतला. मंगळवार चैत्र पौर्णिमेच्या पर्वावर हनुमानाचा जन्मोत्सव साजरा होतोय. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूमचक्री सुरू आहे. प्रचार करत नागरिकांचे आशीर्वाद प्रहारचे उमेदवार दिनेश बुब घेत आहेत. हनुमान जन्मोत्सवाचं औचित्य साधून दिनेश बुब यांनी हनुमंतांचे आशीर्वाद घेतले. पांढरी हनुमान मंदिर येथे दिनेश बुब व कार्यकर्त्यांनी हनुमान 40 पठण केलं आणि हनुमानांचा आशीर्वाद घेतला. मंदिरात हनुमान 40 म्हणण्याचा संकल्प दिनेश बुब यांचा आहे. त्यापैकी पांढरी हनुमान मंदिर हे एक. हनुमान जयंती निमित्त प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे 101 हनुमान मंदिरातील दर्शन करणार आहेत व हनुमानांचा आशीर्वाद घेणार आहे. हनुमान जयंती शक्तीचा देवता आहे आणि जी काही निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मक शक्ती, त्याच्यासाठी हनुमंताची आराधना खूप आवश्यक असते. आणि आज निवडणुकीच्या काळामध्ये हनुमानजीचं जयंती आलेली आहे, हनुमान जन्मोत्सव म्हणू त्याला, कारण हनुमानजी चिरंजीवी आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त सगळ्यांना तर शुभेच्छा देतोच आणि सर्व आम्ही हनुमान भक्तच आहोत बेसिकली. आज 101 हनुमानजीच्या मंदिराचं दर्शन आणि 11 ठिकाणी आम्ही स्वतः हनुमान 40 पठण हे आजचा उपक्रम आहे.